मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईमध्ये सध्या स्वाइन फ्लूचा धोका वाढतोय आणि 8 दिवसातच रुग्णसंख्या सुमारे 5 पटीने वाढली आहे। मुंबईमध्ये स्वाइन फ्लू बाधित रुग्णांची संख्या आता 62 वर गेली आहे। तर रुग्णसंख्या वाढत असली तरी अद्याप एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाहीये। तर ही दिलासादायक थोडीशी बाब म्हणावी लागेल। जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळू लागला आणि साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं। मुंबई सुरुवातीला डेंग्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढायला सुरुवात झाली, त्याचबरोबर स्वाइन फ्लूचा प्रसार सुद्धा वाढू लागला। 17 जुलैपर्यंत शहरामध्ये डेंग्यूचे 11 रुग्ण आढळले, तर मागील आठवड्याभरात याचा प्रसार वाढलाय आणि 24 जुलैपर्यंत ही रुग्णसंख्या 62 वर गेली आहे। येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे। तर बाधित रुग्णांना कस्तुरबामध्ये दाखल करण्याची सुविधा पालिकेने उपलब्ध केली आहे।